अरे अरे आई एम सॉरी बायको री परतर मी तुला सॉरी म्हणायला हवं. माझं चुकलं. मी फोनवर तुझ्यावर चिडायला नको होतं. घरी आल्यानंतर मी प्रश्नांचा भडीमार केला ना. साधा वेळ नाही दिला. आय एम सॉरी. हे बघ, मला तुझी काळजी वाटत होती. म्हणजे तू कुठे अडचणीत असशील का, मी तिथे यायला हवंय का, मला काहीच कळत नव्हतं. आणि आणि तूही नीट बोलू शकत नव्हतीस. आय कॅन टोटली अंडरस्टँड की तुझ्या समोर कोणीतरी असणार म्हणून तू बोलू शकत नव्हतीस, पण म्हणून मी अस्वस्थ झालो होतो ना. नाही श्री, खर तर मी सांगणार होते तुला. म्हणजे अरे लुक, पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. आय ट्रस्ट यू. आणि मला नको उगाच एक्सप्लेनेशन देऊ. मला गिल्टी वाटेल त्यामुळे. तू गीताकडे गेली होतीस इतकं पुरे माझ्यासाठी. अरे पण तुला सांगायचं आहे रे. नाही नको ना. मला तिच्या कुठल्याही पर्सनल डिटेल्स नकोय. तिने तुझ्यावर विश्वास ठेवून तुला सांगितलंय की नाही, मग मला नको सांगूस. अँड यु नो वॉट, मला तुझ्या स्वभावातलं हेच सगळ्यात जास्त आवडतं. एखाद्याने जर तुला मदतीसाठी हाक मारली ना, तर स्वतःचा कुठलाही विचार न करता तू जातेस. आय लव्ह यू जानवी. चिडशील असं काही मला? अगं वेडी आहेस का तू? मी कशाला चिडेन तुझ्या? आणि मैत्रिणीकडे जाण्यात काय चिडण्यासारखं आहे? तू थोडं छोट्याईसारखं लपून छपून काकाला भेटायला गेली होतीस. गेले असेल तर नाही. तू मला सांगितल्याशिवाय असं काहीच करणार नाहीस. मी तेवढा ओळखतो तुला. अँड अगेन आय टोटली ट्रस्ट यू. आणि समज चुकून असं कधी झालं तर? जान्हवी, असं काही झालंच तर तिसरं महायुद्ध आपल्या घरात घडेल. म्हणजे मी आणि आयजी विरुद्ध तू. आणि याहीपेक्षा गंभीर काय घडेल सांगू? मला खूप वाईट वाटेल. माझ्या आयुष्यातला एक अत्यंत दुर्दैवी दिवस असेल तो. मावशी ये. चला जेवायला, चला. पोटातले कावळे ओरडून ओरडून दमले. आता घसा सुद्धा बसलाय त्यांचा. आलो 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 आलो. ओय चल. आणि उगाच काहीतरी फालतू विचार करत बसू नको. चल चल मावशी, चल 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 चल. मावशी तू सत्ता पाहिलास का ग? आता बघा ना, या सगळ्या परिस्थितीचा तुम्हाला त्रास होतोय ना. मग मला फोन येतोय, मी निघतो. कोणाचा फोन आहे? बाबांचा फोन आहे. काय मी नाही गेलो तर मग उगाच प्रॉब्लेम होतील. अहो मग परत या. नाही आज नाही जमणार. मी फोन करतो ना तुम्हाला, आपण भेटू. अहो मग दिवसभर करू काय मी? म्हणजे बघा जरा. बघितलं मग? आधी बघितलं असत ते झालं नसत. मी सांगितलं होतं का तुम्हाला माझ्या बाजूनी जा? बघा मी सभ्यपणे बोलतोय, तुम्ही सभ्यपणेच बोला. यात असभ्य काय?
मी हवेत डुंकलो, तुम्ही मध्ये आलात आणि माझ्यावरती दाटी रवी करता. घरी जा, घरी जा आणि आपल्या बायकोवर अरे रवी टाको. बघो माझा हात हवेत फिरला, तुम्ही मध्ये आलात. सॉरी, सॉरी म्हणायचे संस्कार आहेत माझ्या. अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो असं माझी आई म्हणायची. आज मी चांगल्या मूड मध्ये म्हणून तुम्हाला समजावून सांगितलं. आता पुन्हा जर मला कधी रस्त्यात थुंकताना दिसला तर मी किती व्हायलंट माणूस आहे हे कळेल तुम्हाला. एकदा तरी मला निदान निदान दिसाल तरी. या जन्मी एकदा तरी डोळे भरून पाहायचे तुम्हाला. पुरे ना आता, पुरे ना परत या. माझे डोळे मिटायचे आत. म्हणजे मी गेले तेव्हा बरे होते. काय म्हणाले गोळ्या बघून? त्यांना त्रास नव्हता ना होत काही? खूप आनंद झाला त्यांना गोळ्या बघून. नशीब गोळ्या हाताशी असलेल्या बऱ्या ना ग, नाहीतर मग खूप त्रास होतो मायग्रेनचा त्यांना. अटॅक आल्यानंतर अगदी 15 मिनिटाच्या आत गोळी नाही ना घेतली तर मग बीपी वाढत, उलट्या होतात, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची पाळी येते ग. पण हा सगळा त्रास केव्हापासून आहे त्यांना? खूप वर्ष झाली घरातून बाहेर पडल्यापासून त्रास होतोच आहे. आहो, पण अशा वेळी चांगल्या ट्रीटमेंटची गरज असते. माझ्याबद्दल विचारत होते काही? म्हणजे सगळ्यांबद्दल चौकशी करत होते. तू सांगितलंस तू कोण आहेस ते? सांगितलं. मग काय म्हणाले, कसे वागले तुझ्याशी? चांगले वागले. चांगले कसे वाटले तुला ते? सांग ना. असं एकदा भेटून मी कुणाबद्दल काही ठरवू शकत नाही. पुन्हा एकदा एक मिनिट हा. हे घे, माझ्याकडून तुला असंच एक छोटस गिफ्ट. ह्यापेक्षा जास्त काही नाहीये माझ्याकडे तुला द्यायला. छोट्याही अहो, ह्याची काहीच गरज नाहीये. मला माहितीये तू रागावली आहेस माझ्यावर. नाही रागावली मी तुमच्यावर, पण हो, श्रीशी खोटं बोलणं मला नाही आवडलंय. पुन्हा एकदा माझ्यामुळे तू अडचणीत आलीस ना. तरीही माझं चुकलं आहेच. छोटी आई मी आता काकांना पहिल्यांदा आणि शेवटचं भेटले. यापुढे श्रीशी खोटं बोलून मी अशी कुठलीच गोष्ट नाही करणार आहे. मुळात श्रीला फसवून मला असं काही करायचंच नाहीये. मग ते कितीही योग्य आणि माणुसकीला धरून असलं तरी सुद्धा. I'm sorry छोटी आई. बघ माझ्याकडे आत्ता या क्षणी कुठलीही कारणं
कुठलीही एक्सप्लेनेशन देऊ नकोस, कारण हा आनंदाचा दिवस, हा आनंदाचा क्षण मला तुझ्या डोळ्यात बघून घालवायचा. देवा, काय केलं मी हे, मला माफ कर श्री. लवकरात लवकर श्रीला सत्य सांगण्याचं बळ दे मला देवा. येता जाता तुझी पावलं त्या रांगोळीला अलगद चुकवतात. बर, येता जाता तुझी पावलं त्या रांगोळीला अलगद चुकवतात, तशी आपल्या नजरेची भेट अलगद चुकावी. पांगाऱ्याच्या लाल फुलाची नक्षी तुझ्या गालांच्या लालीमुळे पांगाऱ्यांच्या लाल फुलाची नक्षी काय तुझ्या गालांच्या लाली. कविता आहे, कविता आहे का? मी बेबीची डायरी वाचली. कविता आहे ना? मी बेबीची डायरी वाचली, बेबी माझ्यावर चिडली, या असल्या कविता हिला आवडतात. ही काय डोक्यावर पडली? मी छळतोय. अगं सारखी कविता वाचत बसली असते ही. काय, एक मिनिट. तुझी पावलं चुकवतात रांगोळी, तुझी पावलं चुकवतात रांगोळी म्हणे कविता करत बसलात तर मासेल फाटकी तुमची झोळी. अगं आई कविता करतो तो. काय वाईट आहे त्यात, प्रतिभावान आहे तो. कांता, आपल्याला ज्या विषयातलं कळत नाही ना त्या विषयावर बोलायचं नाही. अरे काव्य संमेलनात वाचल्या जातात त्याच्या कविता. काय सांगते हो, आणि मग काय मिळतं त्याला? टाळ्या. मस्त आहे ग. मग तुमच्या लग्नानंतर तर तुला ताटक काय वाढणार? टाळ्या. मस्त आहे. आई बघा बेबी, हे घे टाळ्यांची भाजी. बेबी, हे घे टाळ्यांच्या पोळ्या. बेबी, हे घे टाळ्यांची चटणी. अगं पोट कसं भरणार तुझं? आई बघतीस ना तो कसं बोलतोय मला. मला ना काल कांताची खूप आठवण आली. तो असताना घरात गाणं हसायचं ना. खरंय. धमाल असायची. माझं लग्न ठरल्यावर देवेंद्रच्या चारुळ्यांवर मला चिडवायचं. देवला तर तो चारुळ्याच म्हणायचा. माझ्या कवितांची डायरी काय चोरायचा, कविता काय करायचा, धुडगूस घालायचा नुसता. पण देवेंद्रच्या काही कवितांना किती सुंदर चाली लावल्या होत्या त्यांनी, नाही आठवते? कशी विसरे, त्याच्या चालींमुळे तर आणखीन सुंदर वाटायच्या त्या कविता. कांताच्या अंगातच गाणं होत. हो ना. ए पण आई, कुठे शिकला होता का तो हे सगळं? शिकला नव्हता, दैवी देणगी होती त्याला. छान गायचा, एकही वाद्य साथीला नसतानाही सुंदर गायचा. त्याने आपलं गाणं वाढवावं असं खूप वाटायचं मला. अगदी गायक झाला असता तरी आवडलं असतं मला. पण त्यालाच रस नव्हता, त्याचे इंटरेस्टच वेगळे होते. उगाच काढला मी हा विषय. आई तू चहा घेशी. चांदवी इकडे ना. चहावरून आठवलं मला, काल ह्यांच्या हातचा चहा प्यालीस की नाही? चहा वगैरे दिला ना करून?
का तशी चालीस उभ्या उभ्या निघून कसा झाला होता सांग ना. छानच झाला असणार. त्यांच्या हाताला ना फार छान चव आहे. साधा चहा सुद्धा यांच्यासारखा कोणी करू शकत नाही. जान्हवी मला माहितीये पहिल्या भेटीत तू कुणाविषयी काहीही मत करून घेत नाहीस पण तुला माणसांची खूप चांगली ओळख आहे. तुला यांचा आलेला अनुभव कसा होता? चांगला होता ना. तू या घरात आल्यापासून घरातल्या माणसांनी तुला यांच्याविषयी काय काय सांगितलंय मला माहित नाही पण तुला आलेल्या अनुभवा आधारे आईंशी बोलायला काय हरकत आहे? आई अजिंशी कुणीही बोलायचंय? जान्हवी तुला कळतीये ना माझी अवस्था. माझं काय होतंय ते कळतंय ना तुला. तू बोल ना आईंशी या बाबतीत. काय बोलताय तुम्ही छोट्या आई? मी काय बोलणार आहे एजेंशी आणि कशाबद्दल? यांच्याबद्दल, यांना क्षमा करण्याबद्दल. छोटी आई खूप अपेक्षा करताय तुम्ही माझ्याकडून. कारण मला खात्री आहे तूच त्या पूर्ण करू शकशील. तुला जमेल ते. जान्हवी मी आणखीन किती दिवस माझ्या नवऱ्याला अशी चोरून भेटू आणि का? तेव्हा ब्राह्मणासमक्ष लग्न झालंय ग आमचं. मला मान्य आहे थोडे चुकले असतील, आड मार्गाने गेले असतील पण तेही जुनं झालंय ग. आता हे खूप बदललंय. मला आता माझ्या नवऱ्याबरोबर माझं संपूर्ण आयुष्य घालवावं असं वाटतं. त्यांच्या जवळ राहावं असं वाटतं. त्यांच्या आजारपणात त्यांच्या बरोबरीने राहावं असं वाटतं. तर काय चुकलंय माझं? जान्हवी जान्हवी मी माझ्या स्वतःच्या नवऱ्याला का नाही ग आज रोजपणे भेटू शकत? माझ्याकडे नाहीये तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तर छोटी आई. मग आईंना विचार. आईंकडे असतील याची उत्तर. जान्हवी आईना यांना माफ करायला सांग. तू निदान आईंशी बोलू तरी शकतेस आणि कुणास ठाऊ तुझं कदाचित ऐकतीलही त्या. विचारलं चहा घेणार आहेस का? हो का? आया मला वाटलं की तुम्ही भाताचा आधण कधी ठेवूया ते विचारताय. श्रेयू असा धांदरटपणा किचन मध्ये करू नकोस नाही तर मागात पडे. बेबी बन्स ते मी जरा स्वतःच्याच नादात होते ना म्हणून. तेच म्हणतीये अशीच राहू नकोस असं म्हणतीये. बेबी अत्या आणखी काही हवंय तुम्हाला? नाही तुझा चहा झाला की घेऊनच जाईल. श्रेयू आता तुला बरं वाटतंय ना? हो का? मला काय झालंय? अग काल तुला बरं वाटत नव्हतं म्हणून आमच्याबरोबर आली नाहीस ना देवळात. तू विसरलीस का? हा 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 हो ते ना. हो हो. बरं औषध कुठलं घेतलंस? औषध ते डोके दुखी वरचं काहीतरी औषध आहे बेबी वन्स, नाव नाही आठवत आहे मला. शरयू नक्की तुझं डोकंच दुखत होतं ना? बेबी अत्या तुम्ही वा ना पुढे हवं तर मी येते चहा घेऊन एजेंटसाठी. बरं म्हणजे तू घेऊन जाशील ना? मग मी जाऊ खोलीत. जाते लगेच जाते. जान्हवी तू बोलशील ना आईंशी? निदान अंदाज तरी घे ना. बघ तर काय म्हणताय देऊन येत त्यांना. मग शांतपणे विचार करूया. तू कधी आलीस? आत्ताच. आय्याजी तुम्ही ठीक आहात ना? हो मी ठीकच आहे. कधी कधी वर्तमान आणि भूतकाळामध्ये गल्लत होते एवढंच. म्हणजे? अशी अचानक मधली काही वर्ष गायबच होतात. माझ्या आजीचं व्हायचं असं अगदी काल घडलेलं तिला आठवायचं नाही.
आणि खूप जुनं काहीतरी स्पष्टपणे आठवायचं. मला गंमत वाटायची त्याची, पण आता कळते नेमकं काय होत असेल तिचं. काल खूप जुनी ओळखीची गाणी ऐकली ना, तेव्हापासून होते. पण हे माझंही ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे गाण्याचे खूप असोसिएशन असतात ना आपल्या मनात. अरे कालचं ते गाणं बजावणं ऐकलं ना, आणि मग मी ऐकलेला एक सर्वोत्कृष्ट गायक मला आठवला. कोणता? या घराला असंच आनंदी ठेव. खरं म्हणजे सगळ्या जगाला आनंदी ठेव तू. या सरू किती छान, किती फुलं म्हणली असतो देवाभोवती. प्रसन्न वाटतंय हो ना? आज ना मी खूप खुश आहे. खर तर मी कालपासूनच खूप खुश आहे. असं मोकळं मोकळं वाटतंय ग. सतत मनावर कसला तरी ताण आहे असं वाटायचं, पण आता नाही येतो. देवा या घरात असाच आनंद येऊ दे आणि तो कायम राहू दे. आणि आनंदाबरोबर या घरातून बाहेर पडलेली माणसंही घरात परत येऊ दे. शरू, घरातून बाहेर पडलेली माणसं आणि आनंद एकत्र कसे येतील? का काय हरकत आहे? येणाऱ्या माणसांबरोबर आनंद येईलच असं नाही ना. कशावरून? असं खात्रीने नाही सांगतायत शरू. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? त्यांनी परत यावं म्हणून आपण प्रयत्न करूया ना. आणि शेवटी ती माणसंच आहेत ना ग. आपण आनंदात राहतो, मग तेही आनंदात राहिले तर काय हरकत आहे? काय बोलतेस तू शरू? मी आहे ना, मी तुला एकदम सोपा प्रश्न विचारते. हा, घरातल्या माणसांबरोबर घरातला आनंद परत नाही येऊ शकत का? नाही येऊ शकत. का श्री? कारण आपल्या घरात आनंद नांदावा म्हणूनच काही माणसांना घराबाहेर ठेवले. श्री, पण ती माणसं चुकली असतील, पण फार पूर्वी ना, आता ती माणसं बदलली आहेत. आणि ती माणसं आहेत म्हटल्यावर चुका तर करणारच. छोटी आई, आपण या घराच्या आनंदाविषयी बोलतोय म्हणून मध्ये बोललो. जे या घरातून बाहेर पडलेले आहेत त्यांनी या घरात परत न येणं ह्यातच घराचा आनंद आहे. आता ते या घराचा भाग नाहीत, त्यामुळे त्यांना घरात पुन्हा प्रवेश नाही. मग आमचं ब्रेकअप झालं ना? हॅलो, हो ग स्मितुरी, हो 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 हो. नाही नाही नाही, आता मी या जन्मी काय पुढच्या जन्मात सुद्धा विसरणार नाही, तू काळजीच नको करू. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड. तुम्हाला मला एक सांग गॅलरी, बायको आणि मीडिया ह्याच्यात काय साम्य आहे? आपणही सांगू शकता काय? हा प्रश्न कामाशी संबंधित नाहीये, त्यामुळे आपल्याला त्याचं उत्तर येऊ शकतं. बोला बोला. नाहीये, मी सांगतो. बायको आणि मीडिया यामध्ये हे साम्य आहे की प्रत्येक गोष्ट समोरच्याला ओरडून ओरडून 100 वेळा सांगितल्याशिवाय कळणारच नाही अशी दोघींची खात्री असते, म्हणजे दोघांची खात्री असते. त्यावेळी सगळ्या स्टाफला दुपारी लंच नंतर माझ्या केबिन मध्ये बोलव, मला सगळ्यांची मीटिंग घ्यायची. ओके सर. काय ग, तब्येत बरी आहे ना तुझी? हो, मी बरी आहे. का सर? नाही काय, नेहमीसारखी वाटत नाहीयेस म्हणून विचारत. काय ते यांच्याकडे बघा, कायम उत्फुल्ल. कुठल्याही क्षणी उठून झाडामागे धावत जाऊन गाणी म्हणायला लागतील असं वाटत. तुझं तसं नाहीये ना? काय यांचं बरं आहे, यांना मेंदूचा वापर नाही, त्यामुळे चेहऱ्यावर शिणवठा नाही. हॅलो विजय सहकारी बँक. हॅलो, मी श्रीरंग गोखले बोलतोय. हा बोल ना. हा बोला बोला बोला. हा मी आहे तिथे फोन वरून बोलायला, तुम्ही तिकडून बोला, मी इकडून बोलते. बोला, चालू द्या चालू द्या. फोनवर हॅलो बोला ना, बोला बोला, यांच्याशी बोला कोणतरी. तुझा फोन कुठे ठेवलायस तू? माझा बॅग मध्ये असेल का ग? बॉक्स मध्ये म्हणते. नशीब आहे ना फोन. ती उचलत का नाहीये मग? ती फोन उचलत नाहीये म्हणून मग मला लँडलाईन वरती फोन करावा लागला. जानवी, तू जिजूचा फोन उचलत का नाहीये? तू फोन करतोय?
जीजू ऍक्च्युअली ना ती रुसली आहे तुझ्यावर, तिला बोलायचं नाहीये तुझ्याशी. गीता काहीतरीच काय, गप्प बसवून दे बघू. थांब ग, कसा आहेस तू? मी मजेत, तू कशी आहेस? मी पण मस्त. गीता मला फोन दे, मला बोलायचंय, दे पटकन. चला. म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? प्रॉब्लेम? मला काय प्रॉब्लेम. गीता लवकर फोन दे बघू, इकडे दे. थांब ग जरा, मला कधीच काही प्रॉब्लेम नसतो. दॅट्स द स्पिरिट, असंच असलं पाहिजे. गीता पास झालं, किती वेळ बोलणार आहेस तू फोनवर? फोन दे बघू आधी इकडे. ऑफिसची लाईन आहे, खूप वेळ बिझी नको लागायला. दे फोन. जेजू जान्हवीशी बोल. हो, दे दिला. हा श्री, बोल. काय नाही, सहज फोन केला होता. हो का? अगं हो, बायकोची आठवण आली मला, म्हणलं मग बायकोचा आवाज तरी ऐकूया. बरं, मी नंतर करू का रे फोन? ओ, तू कामात आहेस का? आय एम सॉरी. अरे सॉरी काय, फक्त मोबाईल वरन फोन करते मी तुला. ओके ओके ओके, बोलू नंतर. शांतपणे फोन कर, बोलायला वेळ असेल तेव्हा फोन कर. बाय बाय बाय. पण काय मिळालं तुला त्यांना दुखावून? मी काय बोलले, मला काही कळलंच नाही. इंदू वहिनी आणि नर्मदा वहिनी ना एकदम निघूनच गेल्या. पण मी खरं सांगते, मी जे काही बोलले ना ते मुद्दामून नाही बोलले. हेही मान्य आहे ग मला, पण बोलण्यापूर्वी जरा विचार केला असतास तर हे सगळं टाळता आलं असतं की नाही. अगं त्यांना काय आनंद होता एकट्यानं राहायला? आणि असं म्हणतात त्यांचे नवरे कुठेही दिसत नाहीत, यात काही त्यांचा दोष आहे का? माझा पण काही दोष नाहीये, कुणाचाच काही दोष नाहीये, पण भोगावं फक्त मलाच लागतं. गप्प बस शरू, भोगावं सगळ्यांनाच लागतंय, नशीब आहे त्याला, कोण काय करणार ग? आणि त्या परंतु त्यांना असं बोललीस? तुला जेव्हा गरज होती तेव्हा याच सगळ्यात तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभ्या होत्या ना? नवऱ्याला पण माझी खूप गरज आहे ना ग, म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभी आहे खंबीरपणे. तेच ना, त्यांची तब्येत खूप बरी नाहीये सरू, त्यांना मायग्रेनचा खूप त्रास होतो, डोकं दुखतं खूप, त्यांना वेदना नाही सहन होत. तुला माहितीये दोनदा त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागलं होत. अशा वेळी मी त्यांच्या बरोबर राहायला नको का? त्यांना गरज आहे ग माझी. त्यांनी जेव्हा तुला त्रास दिला तेव्हा याच सगळ्या बायका होत्या ना ग तुझ्या बरोबर? त्यांच्याकडे पैसे पण नाही, त्यांना काही लागलं दुखलं खुपलं तर कोण करेल त्यांचं? मी त्यांना असं वाऱ्यावर नाही सोडून देऊ शकत. आईनी मन घट्ट नाही केलं का? तसं तूही करायला शिक ना. आई धीराच्या आहेत, मी नाही. मग आईंकडे बघून तरी समजाव ना स्वतःला. इतकी वर्ष ज्यांनी तुझ्यासाठी इतकं काय काय केलं त्यांची तुला जराही पर्वा नाहीये का? आहे ना, मला सगळ्यांची पर्वा आहे ग सरू, पण तशी मला माझ्या नवऱ्याची पण पर्वा आहे ना. इथे निदान आपण सगळ्या जणी आहोत ग एकमेकींसाठी, तिकडे ते अगदी एकटे आजारी आहेत, त्यांना गरज आहे माझी. स्वतःच मन मारून त्यांना परत घरी बोलावलं तर कुणाचं काय नुकसान होणार आहे? हळू बोल शरू, हळू बोल. तुझ्या वागण्यामुळे सगळ्यांची मन दुखावली जातात कळत नाहीये का तुला? पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime.